हॅलो फ्रेंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण मराठीमधून इंग्रजी वाक्य हे लवकरच तयार करायला या ठिकाणी शिकणार आहोत मराठी टू इंग्लिश सेंटेन्स मराठी वाक्य वाचूया परमेश्वराने आम्हाला वाचवलं परमेश्वराने आम्हाला वाचवलं हे मराठी वाक्य आहे या मराठी वाक्यामधून आपण लवकरच या ठिकाणी इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायला शिकणार आहोत तर या मराठी वाक्याला आपण काय करूया क्रम देऊया म्हणजेच क्रम दिल्याने मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्य तयार करीत असताना एकदम आपल्याला सोपे जाते तर परमेश्वराने एक आम्हाला दोन वाचवलं तीन इंग्रजीमध्ये आपण कसे वाक्य तयार करतो असतो एक एकचं एकलाच घेत असतो मराठीमधील करता आणि इंग्रजीमध्ये करता हा एक नंबरलाच असतो त्यानंतर ता मराठीचे जे शेवटच्या वाक्य असते म्हणजे तीन नंबरचं वाक्य या ठिकाणी आपण घेणार आहोत म्हणजे इंग्रजीमध्ये दोन नंबरला उलट क्रम म्हणजे शेवटचा जो क्रम असतो त्या क्रमाने घेऊन आपण इंग्रजीचे वाक्य तयार करत असतो एकच्या नंतर तीन तीनच्या नंतर दोन तर आपण मराठीचे वाक्य हे इंग्रजीमध्ये तयार करायला शिकूया परमेश्वराने आम्हाला वाचवलं हे वाक्य कोणत्या काळातील आहे तर हे वाक्य आहे साध्या भूतकाळातील वाक्य कोणत्या काळातील साध्या भूतकाळातील तर साध्या भूतकाळातील वाक्यामध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप घेत असतो कितवे रूप वापरत असतो दुसरे रूप तर आपण वाक्य तयार करू परमेश्वराने गॉड जी ओ डी गॉड गॉड म्हणजे काय देव किंवा परमेश्वर त्यानंतर काय वाचवलं सेव य सेव रूँ, रूँ, सेव पहिले रूप दुसरे रूप सेव यस ए व्ही ई डी सेव्ह तिसरे रूप यश ए व्ही ई डी सेव्ह 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 तर या ठिकाणी आपण किती रूप वापरणार आहे पहिले रूप हे दुसरे रूप आणि हे तिसरे रूप तर या ठिकाणी आपण क्रियापदाचे दुसरे रूप घेणार आहोत म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील वाक्य सैव यस yes, ए व्ही ई -E डी सेव्ह म्हणजे काय वाचवलं सेव्ह म्हणजे काय वाचवलं आम्हाला हे झाले एक नंबरचे गॉड त्यानंतर सेव वाचवलं तीन नंबरचे राहिलेलं अस यू यस अस म्हणजे काय आम्हाला हे झाले दोन नंबरचे परमेश्वराने आम्हाला वाचवलं गॉड सेव अस एकदम सोप्या पद्धतीने आपण मराठीमधून इंग्रजी वाक्य हे लवकरच वाक या ठिकाणी तयार करायला शिकलो आहोत त्यानंतर नेक्स्ट वाक्य आपण वाचूया मी हे अनुभवातून शिकलो मी हे अनुभवातून शिकलो हे वाक्य आहे मराठी वाक्य मराठी वाक्याचेच आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी इंग्रजी वाक्य तयार करायला शिकायचे आहे तर या वाक्याला आपण काय करूया क्रम देऊया मी एक हे अनुभवातून दोन शिकलो तीन इंग्रजीमध्ये आपण कसे वाक्य तयार करत असतो हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे म्हणजेच एक एकच्या नंतर उलटक्रम घ्यायचा आपल्याला या ठिकाणी तीन तीनच्या नंतर दोन या क्रमाने घेऊन आपण इंग्रजीचे वाक्य हे अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे लवकरात लवकर या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत तर हे वाक्य आपल्याला ओळखायचे की हे कोणत्या काळातील वाक्य आहे त्यानुसार आपण हे वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत मी हे अनुभवातून अनुभवातून शिकलो म्हणजेच हे वाक्य आहे साध्या भूतकाळातीलच वाक्य तो साध्या तो तर साध्या पुतकाळातील वाक्यामध्ये आपण क्रियापदाचे किती रूप घेत असतो दुसरे रूप तर आपण वाक्य या ठिकाणी तयार करू मी म्हणजे आय हा काय करताय एक नंबरला आपण काय घेतलेला आहे करता आय म्हणजे मी त्यानंतर काय तीन नंबरचं या ठिकाणी घेणार आहोत शिकलो लन ए आर यन लन म्हणजे काय शिकणे लंट यल इ आर यन टी लंट यलई ए आर यांटी लंट पहिले रूप दुसरे रूप आणि हे तिसरे रूप लर्न लंट लर्न तर या ठिकाणी आपण क्रियापदाचे किती रूप वापरणार आहोत दुसरे रूप लंट यल ई ए आर यांटी लंट लौन। लर्न म्हणजे काय शिकलो म्हणजे असे वाक्य साध्या भूतकाळातील वाक्य असल्यामुळे या ठिकाणी आपण क्रियापदाचे दुसरे रूप घेतलेले आहे आय म्हणजे मी आणि लंट म्हणजे काय शिकलो हे अनुभवत वाक्य अपन ये घर तो आहोत धीस टी एच आर एस धीस मजे क्या हे, हे। अनुभ थ्रो टी एच आर ओ यू जी एच थ्रो तो एक्सपीरियन्स ई एक्स पी ई आर, आर एन सी ई थ्रो एक्सपिरियन्स म्हणजे काय अनुभवातून मी हे अनुभवातून शिकलो आय लर्न धीस थ्रो एक्सपिरियन्स मराठी वाक्य वाचूया त्याने नाही म्हटलं त्याने नाही म्हटलं हे वाक्य आहे साध्या भूतकाळातील मराठी वाक्य या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये लवकरात लवकर या ठिकाणी वाक्य तयार करायला शिकायचे आहे तर आपण वाक्य तयार करू एक नंबरला घेणार आहोत त्याने ही ही म्हणजे काय तो म्हणजे त्याने त्यानंतर काय म्हटलं हे घेतल्यानंतर शेवटचं वाक्य या ठिकाणी आपण घेणार आहोत म्हटलं से यस ए वाय से म्हणजे म्हणणे यस ए आय डी सेड म्हणजे म्हटलं यस ए आय डी सेड से सेड सेड से 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 तर।, तर या ठिकाणी आपण क्रियापदाचे दुसरे रूप वापरणार आहोत म्हणजेच ते वाक्य आहे साध्या भूतकाळातील वाक्य तर साध्या भूतकाळातील वाक्यामध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप घेऊन वाक्य हे इंग्रजीमध्ये तयार करायला शिकत असतो हिच्यानंतर सेड यस ए आय डी सेड म्हणजे काय म्हटलं त्यानंतर नाही नो यन ओ नो, नो म्हणजे काय नाही त्याने नाही म्हटलं ही, ही सेड नो मराठी वाक्य आपण वाचूया सूर्य उगवला सूर्य उगवला हे वाक्य आहे साध्या भूतकाळातीलच वाक्य आहे तर या वाक्याचे सुद्धा आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकायचे आहे तर साध्या भूतकाळातील वाक्यामध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप घेतो असतो हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच अगोदरच्या वाक्यामध्ये या ठिकाणी पाहिलेलेच आहे तर वाक्य आपण या ठिकाणी तयार करू एकदम छोटे वाक्य आहे आणि एकदम सोपे वाक्य आहे तर वाक्य आपण या ठिकाणी तयार करायला शिकूया द यची द सन यस yes, युयन सन सण म्हणजे काय सूर्य सण म्हणजे सूर्य उगवला उगवला राईज आर आय यसई राईज आर ओ यसी रोज रिझन आर आय एन रिझन पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप राईज रोज रिझन तर हे वाक्य आहे साध्या भूतकाळातील वाक्य आहे तर साध्या भूतकाळातील वाक्यामध्ये आपण क्रियापदाचे किती रूप वापरतो असतो दुसरे रूप दसन सूर्य उगवला रोज आरो यसी रोज द सन रोज मराठी वाक्य वाचूया मी हो म्हटलं मी हो म्हटलं या ठिकाणी पहिले अगोदरच्या व्हिडिओ हे वाक्यामध्ये आपण बघितले त्याने नाही म्हटलं आणि या ठिकाणी काय मी हो म्हटलं म्हणजे या ठिकाणी काय करता बदललेला आहे आणि या ठिकाणी नाही तर या ठिकाणी होय तर हे वाक्य सुद्धा आपण या ठिकाणी तयार करायला शिकूया मी म्हटल्यावर आय हा काय सब्जेक्ट करताय त्यानंतर म्हटलं म्हटलेलं काय सेड या ठिकाणी सेडच येणार आहे म्हणजेच हे वाक्य साध्या भूतकाळातील वाक्य असल्यामुळे या ठिकाणी क्रियापदाचे आपण दुसरे रूपच घेतलेले से सेड सेड से सेड सेड तर या ठिकाणी दुसरे रूप आपण घेतलेले आहे आय सेड होला यस वाय यस यस, यस म्हणजे हो मी हो म्हटलं आय सेड यस वाक्य वाचूया सूर्य मावळला सूर्य मावळला या वाक्यामध्ये आहे सूर्य उगवला आणि या ठिकाणी काय सूर्य मावळला म्हणजे द सण या ठिकाणी काय येणार आहे द सण या ठिकाणी उगवला आहे तर रोज घेतलेला आहे आपण या ठिकाणी मावळला म्हटल्यावर क्रियापद म्हणजे कर्ता हा एकच येणार आहे या ठिकाणी आणि फक्त क्रियापद हे वेगळे येणार आहे म्हणजे या ठिकाणी उगवला म्हटल्यावर रोज आणि या ठिकाणी मावळला म्हणजे सेट पहिले रूप सेट दुसरे रूप सेट परत तिसरे रूप सेट म्हणजे सेट 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 तर या ठिकाणी आपण साध्या भूतकाळातील वाक्य असल्यामुळे या ठिकाणी क्रियापदाचे किती रूप आपण दुसरे रूप द सन वाक्य आपण तयार करू टी एची एन सन सन म्हणजे सूर्य मावळला सेट टी सेट सूर्य मावळला द सण सेट या ठिकाणी सूर्य उगवला द सण रोज सूर्यमावला द सन सेट तर अशा प्रकारे मराठीमधून इंग्रजी वाक्य लवकरात लवकर बनविण्यासाठी तुम्ही लवकरच तयार व्हा म्हणजे मराठीमधून इंग्रजी वाक्य तयार करायला थँक्यू